नमस्कार मित्रांनो, मी राहुल कदम आपल्या सर्वांचं विविध कायदेविषयक माहिती, सरकारी योजना आणि शासन निर्णय यांची माहिती देणाऱ्या आपल्या माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचं सर स्वागत करीत आहे. शेतकऱ्यांसाठी खूप मोठी अपडेट येत आहे, ती म्हणजे महाराष्ट्रातील एक पीक पाहणी ज्या आहे त्या रद्द होणार आहेत. आता ह्या नेमक्या का रद्द केलं जाणार आहे, महाराष्ट्र शासनाने नेमका कोणता निर्णय घेतला आहे आणि याचा परिणाम शेतकऱ्यांवरती कशा पद्धतीने होणार आहे, याच विषयाची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर चला मित्रांनो, सुरू करूया आजचा हा व्हिडिओ. मित्रांनो, शेतकऱ्यांकरता खूप मोठी अपडेट येत आहे, ती म्हणजे महाराष्ट्र शासनाने जी ई पीक पाहणी आहे ती रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे. याचा परिणाम शेतकऱ्यांवरती काय होणार आहे आणि ही पीक पाहणी रद्द का केली जाणार आहे तेही आता आपण बघूया. शेतात न जाता शहरात किंवा घरात बसून आपल्या मोबाईलद्वारे ई पीक पाहणी करण्याची सुविधा ही येत्या खरीप हंगामापासून काढून घेण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यामुळे प्रत्यक्ष शेतात 500 मीटर पर्यंत गेल्याशिवाय पीक पाहणी नोंद होणार नाही अशी माहिती महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही दिली आहे. भूमी अभिलेख आयुक्त सुधांशु व ई पीक पाहणी प्रकल्पाचे राज्य समन्वयक उपजिल्हाधिकारी श्रीरंग तांबे यांच्या कार्यालयाकडून नव्या ई पीक पाहणी पद्धतीचा सातत्याने आढावा घेतला जात आहे. केंद्राने आता राज्यांच्या व राज्यातील स्वतंत्र ई पीक पाहणीची पद्धत बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तशा सूचना या शासनाला देण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार केंद्राने स्वतःची डिजिटल क्रॉप सर्वे DCS पद्धत येत्या खरीपापासून लागू करण्यात येणार आहे. त्यामुळे राज्य शासनाने सध्याची ई पीक पाहणी पद्धत रद्द करण्याची तयारी शासन स्तरावरती सुरू केलेली आहे. अर्थात केंद्राने दिलेल्या उपाययोजना, जे काही क्रॉप ऍप्लिकेशन आहे ते राज्याने स्वीकारलेले नाही. त्याऐवजी राज्याने आधीच्या जे काही ई पीक पाहणी ऍपमध्ये काही बदल करण्याचे ठरवले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सध्याच्या ऍपमधून खरीप 2024 ची ई पीक पाहणी करता येईल अशी माहिती जी आहे कृषी अधिकारी आणि ई पीक पाहणीचं जे काही आयुक्त आहेत कार्यालय यांच्याकडून शेतकऱ्यांना दिली जात आहे. आतापर्यंत जे आहे ज्या रब्बी हंगामाच्या पिकांच्या नोंदी ह्या मोठ्या प्रमाणामध्ये नोंदवल्या गेलेल्या आहेत. यामध्ये हरभरा पिकासाठी जी काही ई पीक पाहणी आहे त्यावरती 6,40,000 हेक्टर वरती हरभरा पिकाची नोंद झाली आहे. गहू पिकाचं 1.54 लाख हेक्टर, ज्वारी 1.30 लाख हेक्टर, कांदा 1.14 लाख हेक्टर, तर मक्याची 17,000 हेक्टरवर ई पीक पाहणी पूर्ण झालेली आहे. ई पीक पाहणीच्या कामात काही बदल केले जाणार आहेत आणि हे बदल केव्हापासून होणार आहेत तेही बघूया. मोबाईलद्वारे कोणत्याही ठिकाणाहून पीक पाहणी करण्याची पद्धत आता कायमची रद्द केली जाणार आहे. गावातील गटात आणि गटातील शेतात प्रत्यक्ष गेल्याशिवाय ई पीक पाहणी करता येणार नाही. म्हणजेच मित्रांनो, यापूर्वी आपण कोठूनही बसून आपल्या शेतातील एक पीक पाहणी करू शकत होतो, पण आता तसं करता येणार नाही. आपल्याला शेतात प्रत्यक्ष गेल्याशिवाय ई पीक जे आहे पाहणी ते नोंदवलं जाणार नाही. त्याला लोकेशन ऍक्सेस आणि GPS दिल्याशिवाय तेथील पिकाची नोंद त्या ऍपमध्ये होऊ शकणार नाहीये. त्यासोबतच आपण शेतामध्ये गेल्यानंतर प्रत्यक्ष शेतात 50 मीटरच्या आत गेल्यानंतर पिकाचे छायाचित्र अपलोड होईल. त्यानंतर तलाठी स्तरावरती होणाऱ्या ई पीक पाहणीतही छायाचित्र काढले जात नव्हते, आता ते तलाठ्यांना जे आहे ते छायाचित्र काढावे लागणार आहे. ई पीक पाहणीची कामे तलाठ्याऐवजी आता खाजगी सहाय्यक हे करतील. प्रत्येक गावाला एक खाजगी सहाय्यक हा दिला जाणार आहे. या सहाय्यकाचं काम हे फक्त जे काही ई पीक पाहणीचं आहे त्याची नोंद घेण्याचं असणार आहे. त्यानंतर सहाय्यकांना तलाठ्याच्या जे काही अखत्यारीत कामे ही करावी लागतील, त्यामुळे त्यांना त्यांचं जे काही आहे ते मानधन हे दिलं जाणार आहे. तर मित्रांनो, आता तुम्हाला ज्या काही ई पीक पाहणीच्या तारखा आहेत त्यावरतीही लक्ष ठेवणं आवश्यक असणार आहे.
चालू रब्बी हंगामात ई पीक पाहणीची सुविधा शेतकऱ्यांना 15 फेब्रुवारी पर्यंतच राहणार आहे. 16 फेब्रुवारी ते 15 मार्च या दरम्यान फक्त तलाठ्यांना रब्बी ई पीक पाहणी ही करता येणार आहे. केंद्राची चालू रब्बी हंगामातील पथदर्शक BCS ई पीक पाहणीची मुदत 15 जानेवारी 2024 रोजी संपली आहे. BCS ई पीक पाहणीचा रब्बीची फक्त तलाठ्यांसाठीची मुदत ही 15 फेब्रुवारी 2024 पर्यंत चालू राहणार आहे. मित्रांनो, पुढील खरीप हंगामासाठीची ई पीक पाहणीची सुविधा ही 15 जुलै 2024 पासून सुरू होणार आहे. तर मित्रांनो, आपण आता बघितलं की शासन स्तरावरती ज्या काही शेतकरी व्यवस्थित आपल्या ई पिकाची नोंद करत नव्हते, ई पीक पाहणी नोंदवत नव्हते, किंवा आपल्या शेतात न जाता ई पीक पाहणी नोंदवली जात नाही, या कारणास्तव आता आपल्याला आता आपल्या शेतात जाऊन तेही 50 मीटर पर्यंत पिकाच्या आत जाऊन उभे राहून आता आपल्याला जी काही आहे ई पीक पाहणीची प्रोसेस ही करावी लागणार आहे. जे काही आहे नवीन जे ऍप आहे ते लवकरच आपल्या समोर हे शासन घेऊन येणार आहे. तर मित्रांनो, जो काही केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी घेतलेला जो काही ई पीक पाहणी बाबतचा निर्णय आहे तो आपल्याला कसा वाटला तेही नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा. आपण माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनल वर जर पहिल्यांदा असाल तर हा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा, त्यासोबत शेजारील बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओ मध्ये. धन्यवाद.